रिसोड येथील महात्मा फुले नगरमध्ये भूमिहीन असलेले 150 कुटुंबाकडे केशरी कार्ड असून त्यांना 7.5 किलो प्रत्येक महिन्याला धान्य मिळते, तर त्यांना अंत्योदय योजनेचं कार्ड मिळण्यासाठी ते कुटुंब धडपडत आहे, तरी त्यांना अंत्योदय योजनेचे कार्ड मिळाले पाहिजे. 50 रुपयात आमचा परिवार जगत नाही. आम्ही काम नसल्यामुळं काय खावा. आम्हाला भरपूर किमतीचं कार्ड आहे, 10 रुपये किलोचं. आम्हाला 2 रुपये किलोचं झालं पाहिजे. क्या समस्या तुम्हारी? हमारी समस्या ये है क्या, जैसा हमको पीला कार्ड देवा है केसरी, उस पर जैसा फुल कीमत का है. अब हम 8-9 जने हैं, हमको 7 किलो अनाज मिलता, उसमें हमारा गुजारा होता नहीं. तो हमारी मांग ये है कि हमको जैसा आधे कीमत का करके दे, ठस्सा मार के दे 2 रुपये किलो वाला. ये अर्जी है हमारी, हमने कल लेके गए थे तहसीलदार करने. पहले बोले हमको तहसीलदार ने बोले अर्जी लिख के ला. जब हम अर्जी लेके अंदर देने को गए तो उन्होंने हमको बोले कि बोले वो जो तुम्हारे फ्लैट पे जो भी होंगे बोले लखपति लोग, तो उनके नाम लिख के दो, फिर उनके बदले का कार्ड तो राशन तुमको देते बोले हम. उनका बंद करेंगे और तुमको देंगे बोले. हम झगड़े थोड़ी मोल ले सकते. अभी ऐसा हम कैसा कर सकेंगे. मी महात्मा फुले नगर मध्ये गेली असता मला तेथील महिलांकडून काही माहिती मिळाली, तेव्हा मी त्या नगरमधील महिला एकत्र केल्या, मीटिंग घेतली आणि त्यांना विचारलं तुमच्या काय समस्या आहेत. तेव्हा त्यांनी मला सांगितले की मॅडम आम्हाला पिवळे रेशन कार्ड नाही, केशरी कार्ड असल्यामुळे आम्हाला 7.5 किलो महिन्याला धान्य मिळते, परंतु आमच्या कुटुंबात मध्ये तेवढं धान्यावर आमचा उदरनिर्वाह होत नाही. म्हणून मी त्या महिलांना सांगितले की आपल्याला या आंदोलन करावं लागते, तेव्हा त्या तयार झाल्या. मी 150 ते 200 मेमोरियन समाजांच्या महिला, दलित समाजांच्या महिलांना घेऊन जिल्हा कार्यालयावर धरणे आंदोलन केले व तेथील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला जाऊन भेटले, यांचे निवेदन दिले व समस्या मांडल्या. तेव्हा जिल्हा कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम्ही चौकशी करून यांना नक्कीच न्याय देऊ. मी रोहिणी खंडारे, वाशिम, इंडिया अनहर्ड.